अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, आदाब, नमस्कार। कैसे हो दोस्तों? आई होप आप सब खैरियत से होंगे। और जैसे कि आज का व्लॉग हम बनाने जा रहे हैं, आप सबको पता ही है कि ये रमज़ान का महीना चल रहा है और इफ्तार पार्टी का व्लॉग ना हो तो ऐसा हो ही नहीं सकता। तो आज हम एक इफ्तार पार्टी में जा रहे हैं, तो चलो शुरू करते हैं फिर आज का व्लॉग। और अब हम यहाँ पर, ये नूरानी मस्जिद है, इसी नूरानी मस्जिद के सामने यहाँ पर इफ्तार पार्टी होने वाली है। ये करमाला की इफ्तार पार्टी है। ये देखिए, ये चेयर्स और टेबल्स यहाँ पर अरेंजमेंट के लिए तैयार है। और ये इस एरिया में यहाँ पर सब चेयर्स और टेबल्स बिछाए जाएंगे, जो आपको थोड़ी देर में देखने को मिलेगा। और साथ ही साथ यहाँ पर स्टेज भी तैयार है। और इस स्टेज पर देख रहे हैं कि हम एक पोस्टर बैनर लगा हुआ है, और इस बैनर पर हमारे इस इफ्तार पार्टी में आने वाले मेहमान हैं। इस इफ्तार पार्टी में आने वाले हमारे लड़के एमएलए हैं, जो जिसका नाम है संजय मामा शिंदे, और साथ ही में उनके साथ माजी आमदार जयवंत राव जी जगताप है, और उनके लड़के लेफ्ट हैंड साइड से वैभव राजे, वैभव जगताप और शंभू राजे जगताप उनके बाजू में है। और लास्ट में है अपने सबके प्यारे अहमद चाचा कुरैशी। जो इफ्तार पार्टी है, ये इफ्तार पार्टी अल कुरैश यंग ग्रुप की तरफ से सभी रोज़दारों को इफ्तार पार्टी की दावत है। तो अगर आप जहाँ कहीं भी है तो आज आप पहुँच सकते हैं। ये नूरानी मस्जिद करमाला, नूरानी मस्जिद करमाला में ये पार्टी रखी गई है। ये इफ्तार पार्टी के लिए यहाँ पर शरबत बनाया गया है। देखिए इस तरह से ये शरबत बना रहे। ये कौन सा शरबत बना रहे भाई आप? पाइनएप्पल। अरे बाप रे, ये देखो कितना बड़ा बर्फ डाल दिया इसके अंदर। बाप रे, अब तो ये पूरा ठंडा हो जाएगा। ये ऑलमोस्ट ये शरबत तैयार हो चुका है। ये नारियल और ये शाल वगैरह जो फूल है, ये सारे के सारे जो पॉलिटिशियन यहाँ पर आएंगे, उसके बाद इनका यहाँ पर इस्तकबाल किया जाएगा इस्लामिक तरीके से। यार हमारे लिए चलो आएंगे। ये जो सारे लोग हैं, ये इफ्तार पार्टी में खिदमत कर रहे हैं। ये जो देख रहे हैं, ये सारे के सारे इफ्तार पार्टी में खिदमत करने में मशगूल है। और यहाँ पे ये सब रोजदार और अंदर भी बैठे हुए जो आएंगे अभी थोड़ी देर में। खड़े
अरे लंबा काट ना फिर, लंबा काट बोल रहा इसहान हमारा ले रहा क्या अच्छा क्यों उड़ा ऐसा बोल रहा मैं अरे भाई चक तोड़ा है ना लगता भी नहीं नॉलेज अल कुरैश यंग ग्रुप करमला लोरानी मस्जिद की ओर से यहाँ पे इफ्तार पार्टी का आयोजन किया गया है और मैं तमाम हाजरीन से गुजारिश करता हूँ इस स्टेज के सामने आकर बैठ जाए। थोड़ी ही देर में मेहमान खुसूसन मेहमान हमारे लाड़के आमदार सम्माननीय संजय मामा शिंदे और हमारे लाड़के नेते माजी आमदार आदरणीय जयवंतराव जगताप साहब का यहाँ पे थोड़ी ही देर में वो यहाँ तशरीफ ला रहे हैं। तालुक्याचे लाड़के नेते आदरणीय जयवंतराव जगताप साहब यांचे या ठिकाणी आगमन होऊ आहे। कृपया सर्वांनी स्टेजच्या समोर बसून घ्यावं। अल कुरैश यंग ग्रुप करमाला और नूरानी मस्जिद की ओर से रोजा इफ्तार पार्टी का यहाँ पे आयोजन किया गया है। या ठिकाणी अल कुरैश यंग ग्रुप करमाला नूरानी मस्जिद करमाला यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी त्या करमाळा तालुक्याचे लाडके नेते आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजकडे स्टेजवर येऊन बसायचं। आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। अल कुरैश यंग ग्रुप करमाळा नूरानी मस्जिद करमाळा यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करमाळा तालुक्याचे लाडके नेते आदरणीय सन्माननीय जयवंतराव जगताप साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तसेच करमाळ्याचे लाडके आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांचं या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे। लाडके आमदार आदरणीय संजय मामा शिंदे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे। आदरणीय संजय मामा शिंदे या ठिकाणी आलेले आहेत, मी पुन्हा स्वागत करत आहे। तसेच जिल्हा परिषद सदस्य फुटोदारा माळी यांचाही या ठिकाणी आगमन झालेला आहे। त्यांचंही या ठिकाणी अल कुरैश यंग ग्रुप करमाला और नूरानी मस्जिद की ओर से यहाँ पे रोजा इफ्तार पार्टी का आयोजन किया गया है। संदीपान बारकोन इनका भी यहाँ पे इस्तकबाल किया जाता है। सन्माननीयांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। सुरुवातीला करमाळा तालुक्याचे
करमाळ तालुक्याचे लाडके नेते आदरणीय जयंतराव जगताप साहेब आणि संजय मावा शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. आणि सर्वांनी पुढे बसायचंय कृपया. सर्वांना मी विनंती करतो स्टेजच्या पाठीमागे कोणीही उभं राहायचं नाही. स्टेजच्या समोर खुर्ची आहे तिथे बसून घ्या. या ठिकाणी तसेच उद्धव दादा माळी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी नगराध्यक्ष अनुप्पा पंत यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक सुरेश इंदुरे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक बलबीन दादा राखुंडे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. ॲडव्होकेट एम डी कांबळे यांनाही मी विनंती करतो त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठलनारायण क्षीरसागर यांनाही विनंती करतो त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रशांतजी ढाळे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. कृपया स्टेजच्या मागे जे उभं राहिलेले असतील त्यांनी खुर्चीवर बसून घ्यायचे. समोर स्टेजच्या समोर खुर्चीवर बसून घ्यायचे. अलकुरेश यंग ग्रुप आणि नोराली मस्जिद करमाळा यांच्या वतीने रोजा उत्तार पार्टीचं आयोजन सालाबादाप्रमाणे करमाळा तालुक्याचे लाडके नेते आदरणीय जयवंतराव जगताप साहेब यांच्या तसेच करमाळा तालुक्याचे लाडके आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले पत्रकार गोलक साहेब विशाल गोलक सचिन जेवरी साहेब माजी नगरसेवक अजित सिंग परदेशी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. जनकशेठ परदेशी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. प्रत्येक सचिन जेवरी साहेब विशाल गोलक यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येतो. आणि करमाळा जयवंतराव जगताप साहेब आणि करमाळा तालुक्याचे लाडके आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेहमीच शुभेच्छा मुस्लिम समाजासाठी. ॲडव्होकेट भवनाथ राखुंडे नगरसेवक ॲडव्होकेट भवनाथ राखुंडे यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. ॲडव्होकेट नवनाथ राखुंडे यांचा सन्मान माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी त्याचबरोबर अजय हुसेन कुरेशी यांनाही विनंती करतो त्यांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. शिर्के भाऊसाहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचाही सन्मान अजय हुसेन कुरेशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच नगरसेवक अतुल भैया पंत यांचाही या ठिकाणी सन्मान अहमद चाचा कुरेशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आसपास जमादार यांचाही या ठिकाणी सन्मान राजू शेख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अलकुरेश यंग ग्रुप करमाळा आणि नुराणी मस्जिद करमाळा यांच्या वतीने ह्या रोजा इफ्तारीचं आयोजन अहमद चाचा कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. तसेच दिनेश मडके पत्रकार दिनेश मडके यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. तसेच
जनक शेठ परदेशी माजी नगर हॅलो जनक शेठ परदेशी यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. उपास सुटला आहे, इफ्तारी हो चुकी है. अल कुरेश यंग ग्रुप करमाळा नुरानी मस्जिद करमाळा यांच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी याच आयोजन उपनगराध्यक्ष अम्मचंद कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालाय. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्याचे लाडके आमदार संजय मामा शिंदे त्याचबरोबर करमाळा तालुक्याचे लाडके नेते आदरणीय जयवंतराव जगताप साहेब सर्व नगरसेवक सर्व पत्रकार त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील मान्यवर यांचं मी या अल कुरेश यंग ग्रुप करमाळा नुरानी मस्जिद करमाळा यांच्या वतीने शतशः आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली. आणि ज्या अल कुरेश यंग ग्रुप करमाळा यामधील सर्व कार्यकर्ते यांनाही मी धन्यवाद देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. उपनगराध्यक्ष अम्मचंद्र कुरेशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. Thank you.
दोस्तों, आज का व्लॉग सबसे बेहतरीन था, क्योंकि आज आपस में प्यार मोहब्बत दिखी और बहुत एक दूसरे के लिए मतलब इतना प्यार था कि पूछो ही मत। तो बहुत मज़ा आया आज के व्लॉग में और इफ्तार भी बहुत मज़े से खाई आज। तो चलिए दोस्तों, मिलते हैं किसी और व्लॉग में।